बीडमधल्या माजल गावात जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून भर रस्त्यात शिवसैनिकांची हाणामारी झाली. शिवसेना पदाधिकाऱ्यांची भर रस्त्यात फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. शिवसेनेचे माजलगाव शहराचे शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांना पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली आहे. शिवसेना माजलगाव शहराध्यक्ष धनंजय सोळंके आणि नवीन जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांचे गट समोरासमोर आल्यावर हा राडा झाला. अवैध व्यवसायातील अर्थकारणातून यवतमाळमध्ये खुनी संघर्ष पाहायला मिळाला. रेती तस्करीच्या व्यवसायात असलेल्या करण परपोटे या युवकाचा स्टेट बँक चौकात निर्घुण खून करण्यात आला. 3 ते 4 जणांनी करणवर रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्यावर चाकूचे वारही झाले. या गोळीबारात परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकालाही दुखापत झाली आहे. मृत करण हा कुख्यात अक्षय राठोड टोळीचा सदस्य होता. करण रेती तस्करीतील आर्थिक व्यवहार सांभाळायचा. विदर्भाचं काश्मीर म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा. पावसाळी वातावरणात पहाटे दाट धुक्याचे चादर चिखलदऱ्यानं पांघरले. या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या अद्भुत वातावरणामुळे आणखीनच पर्वणी मिळाली. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आज चांगलाच दिलासा मिळाला. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं आज अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली, तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 30%च्या जवळपास पेरण्या आटोपल्यात, मात्र 70% पेरण्या अद्याप बाकी आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळतं. हिंगोली राष्ट्रीय महामार्ग आणि वाशिम नाका ते कालुशा बाबा दर्गा अशा रस्त्याची मोठी दुरवस्था झाली. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक आंदोलनं झाली, मात्र अद्याप या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलतर्फे 100 वडाच्या रोपांचं वाटप करण्यात आलं. घरातच वडाच्या रोपाची पूजा करावी, वाटप केलेल्या रोपाचं योग्य संगोपन करून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन करण्यात आलं. पर्यावरण रक्षणासाठी झाडं लावली पाहिजेत. वटपौर्णिमेच्या निमित्तानं मिळालेली भेट पुढील पिढ्यांना ऑक्सिजन देईल अशी भावना व्यक्त करण्यात आली. मांडूप येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी शाळेविरोधात पालकांनी आज आंदोलन केलं. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण शाळेनं बंद केलं. तसंच शाळांच्या शुल्कात कपात करण्याच्या मागणीवर समाधानकारक उत्तर दिलं नाही, त्यामुळे संतप्त पालकांनी आंदोलन केलं. यावेळी आमदार सुनील राऊत यांनी शाळा प्रशासनाशी चर्चा करून सोमवारपर्यंत मुदत दिली. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर सोमवारी एकाही शिक्षकाला शाळेत प्रवेश करू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. जळगावातल्या 40 गावांमधलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन चोरीला गेलंय. खर्जई नाक्यावरच्या या एटीएममध्ये 17 लाख रुपये होते. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. चोरट्यांनी रात्री 3 च्या सुमाराला चोरी केली. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. औरंगाबादमधील कोपरगाव बस स्टँडवर एका चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न. तिच्या आजीच्या सतर्कतेमुळे फसला. 8 वर्षांची मुलगी आजीसह वैजापूर तालुक्यातल्या तिच्या घरी जाण्यासाठी बस स्टँडवर उभी होती, तेव्हा तिला फूस लावून एकानं तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्यानं आजीनं आरडाओरडा सुरू केल्यावर स्टँडवरील लोकांनी अपहरणकर्त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर दुसऱ्या एका घटनेत कोपरगाव तालुक्यातील सबनसर गावात भावाच्या मदतीनं पतीचा खून करणाऱ्या महिलेला भावासह अटक करण्यात आली आहे. सर्वात मोठी झोपडपट्टी असूनही धारावी आता 9 पेशंट झोन होती आहे. जूनमध्ये तिसऱ्यांदा धारावीत 0 रुग्ण आहेत. सध्या धारावीत 10 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर धारावी पॅटर्नच्या पोर्टीला यश आलंय. पहिल्या लाटेत धारावीला मोठी झळ बसली होती. दुसऱ्या लाटेत चाचणी आणि लसीकरणावर भर दिल्यानं धारावी 9 पेशंट झोनमध्ये आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे